नमस्कार मंडळी, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे बिंगरी कॅम्प लाईफ मराठीत. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर आज आम्ही फायनली ओव्हरनाईट कॅम्पिंगचा प्लॅन बनवला आहे. सो आज इवा या गाडीमध्ये कॅम्पिंग करताना पहिल्यांदा दिसणार आहे तुम्हाला, कारण इनफॅक्ट इवाचं पहिल्यांदाच कॅम्पिंग आहे या गाडीत. नाही, दुसऱ्यांदा. एक वर्षापूर्वी आम्ही असंच एकदा केलं होतं माथेरानच्या इथे कॅम्पिंग, तेव्हा इवा होती, त्याच्यानंतर आज. आजचा प्लॅन असा आहे, आज पण आपण कर्जतच्या जवळपासच कॅम्पिंग करणार आहोत. मोरबे धरणाच्या पाठीमागे एक अतिशय सुंदर जागा मला सापडली, म्हणजे मागच्या आठवड्यात मी तिथे गेलो होतो आणि असंच फिरत फिरत, या रस्त्याला कधी गेलो नाही आहे, जाऊन बघूया म्हणून मी तिथे घुसलो. आणि इतकं सुंदर होतं की मी तिथे कॅम्पिंग करण्याचा प्लॅन बनवला आणि आज म्हणजे विदिन एका आठवड्यामध्ये आम्ही आता कॅम्पिंगला चाललो आहे. आज इतकी सुंदर जागा आहे ना, तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये, खरोखर आवडेल तुम्हाला. मला विश्वास आहे की तुम्हाला ही जागा आवडेल, खूप सुंदर आहे. आणि आज इवा आहेच, प्रियांका पण आहे. प्रियांका वडापाव आणायला गेली आहे. ॲक्च्युली आत्ता वाजलेत सध्या दुपारचे एक वाजता आम्ही कर्जतमधनं निघालो आहे. तासाभरात पोचू, म्हणजे 2 वाजेपर्यंत तिकडे पोचणार. 2 वाजता पोचल्यानंतर जेवण बनवत बसायला नको म्हणून आम्ही आत्ता थोडासा एक एक वडापाव खायला घेतला आहे आणि एक एक वडा एक्स्ट्रा पार्सल घेतलेला आहे आणि चपात्या आम्ही बांधून आणलेल्या आहेत. सो चपाती आणि वडा आणि थोडीशी उसळ आहे, असं दुपारचं जेवण म्हणजे आपलं रेडीमेड पोचल्या लगेच खाता येईल असं. सो दॅट संध्याकाळचा पूर्ण वेळ आपल्याला मोकळा मिळेल, आजूबाजूचे परिसर तुम्हाला दाखवता येईल, सगळं काही नीट एन्जॉय करता येईल, दिवसा उजेडी आपल्याला त्या जागेचा अनुभव घेता येईल आणि मग संध्याकाळी मस्त किचन सेटअप करून आपण जेवण बनवणार आहोत तिथे. आणि आजची रात्र तिथे राहणार आहोत, उद्या सकाळी तिथे नाश्ता पण करणार आहोत. आणि मेन म्हणजे आपण जिथे कॅम्पिंगला चाललो आहे त्याच्या जवळच एक धबधबा आहे, त्या धबधब्यावर पण आपण जाणार आहोत. इवाचे लगेच असं डोळे मोठे झाले बघा. तर आता प्रियांका आली की आपण निघूया इथून पुढे. आणि हार्डली 1 तासाचा रस्ता आहे, पण रस्ता सुद्धा फार सुंदर आहे, मी दाखवेनच तुम्हाला, मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण काय काय मजा करणार आहोत ते तर सांगितलं, पण ते सगळं सुरू करण्याच्या आधी ना, सगळ्यात पहिले तर मला खूप मनापासून थँक्स बोलायचं आहे तुम्हाला सगळ्यांना. खरंच अपेक्षित नव्हतं जो मागच्या आठवड्यात, म्हणजे 10-12 दिवस झाले असतील व्हिडिओ पोस्ट करून, पण त्या व्हिडिओला ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्ही सगळ्यांनी दिला आहे ना, खरंच अपेक्षित नव्हतं. म्हणजे त्याच्यासाठी थँक्यू सोडून दुसरं काही बोलूच शकत नाही. आपल्या चॅनलला किती 639 सबस्क्रायबर होते ज्या दिवशी मी तो व्हिडिओ पोस्ट केला. आजच्या तारखेला सबस्क्रायबर 750 वर गेलेले आहेत, म्हणजे 100 जास्त सबस्क्रायबर वाढलेत. आणि गेल्या 10-12 दिवसामध्ये जवळजवळ 5,500 जणांनी तो व्हिडिओ बघितलाय. 5,500 जणांनी आमचे चेहरे बघायला म्हणजे हे चेहरे बघणं पसंत केलं, हीच किती मोठी गोष्ट आहे. आणि अजूनही तो व्हिडिओ तेवढाच चालतोय, दर दिवशी कमीत कमी 2-3 व्ह्यूज वाढत आहेत, कमेंट्स लोकांच्या येत आहेत, सगळ्यांना किती आवडतंय ते कंटेंट, म्हणजे जे आम्ही करतोय ते लोकांना आवडतंय हे बघून वाचून खूप बरं वाटतंय. आणि असा जर रिस्पॉन्स राहिला ना तर खरोखर नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यात म्हणजे बनवायची एनर्जी मिळत राहील, त्यामुळे खरोखर मनापासून धन्यवाद. खरी या रूटची मजा इथून चालू होते. हा टर्न घेतल्यापासून ना रस्ता झाला अर्धा आणि या रस्त्याची मजा डबल. हळूहळू ना म्हणजे निसर्गाचं सौंदर्य वाढत जातं.
कॅम्पिंगच्या ट्रिपला जायचं म्हटलं की काही ना काहीतरी नखरे पाहिजेतच. हे समोर दिसतात तुम्हाला मिस्टर शिवम सिंग वलसाडवाले. मी पुढे चालत होतो, माझ्या मागे तो चालत होता. इथे गिअर चेंज करण्यासाठी ब्रेक दाबला आणि गोंधळ असा झाला की माझ्या मागे त्यांनी ब्रेक दाबला, त्याची मोशन कट झाली. ये बाबा तू स्वतःच सांग काय झालं ते. येस सांगतोय तुझे पराक्रम. अच्छा अच्छा ऐसा लगा क्या म्हटलं ये स्वतः सांग. नाही आप बता तो बता. मोशन कट झाल्यामुळे त्याला तिकडे कंट्रोल झाली नाही, रिव्हर्स येताना उतरला रस्त्याच्या खाली. तर आता आपण इकोनी रश्या बांधलेला दिसत असतील तुम्हाला समोर, आपल्या गाडीनी खेचून त्याची गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. होपफुली जमेल, बघूया आता काय होतंय. नेमका पाऊस पण आला बघा, एवढा वेळ पाऊस नव्हता आता पाऊस आला. एकदम झटकाने मारना, टाइट नहीं, पहले रस्सी टाइट होनी चाहिए. अरे निघाली गाडी. खरं सांगतो म्हणजे आम्ही दोघं जण असतो ना काम करत तर काही झालं नसतं. तर एवढे सगळे जण मदतीला आले ना म्हणतात कसं आहे आता विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा आपल्यावर असतं. आषाढीच्या मुहूर्तावर निघालोय आम्ही आणि अचानक तुम्ही एवढे सगळे जण अचानक भेटलात. आपापल्या कामाने काहीतरी त्यांचं काम चालू होतं. इथे रस्त्याचं मेजरमेंट वगैरे सगळे PWD ऑफिसर्स आहेत आणि बघितलं गाडी अडकलेली, स्वतःहून थांबले आणि जवळजवळ एक दीड तास गेला ना आपला, दीड तास प्रयत्न चालू आहेत. पाच सहा वेळा फसला प्रयत्न पण शेवटी निघाली गाडी. आता परत इथून पुढे निघायचं आहे. सर खरंच म्हणजे सगळ्यांना मनापासून थँक्यू. दुसरं काहीच बोलू शकत नाही आपण. मंडळ आपला भारी आहे. हो हो थँक्यू, थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. नाही नाही आता आरामात पोहोचतो. नाही का मजांग मजांग बडावाला ऍडव्हेंचर हो गया. हा तुला हाऊस ऍडव्हेंचर करायची नको तिथे फाटले आमचे इथे ऐसा नाही होता तो मजा नाही. सब कुछ
इझी जाणार होता. एवढं नको रे पण एवढं नको, जे दोघांच्या जे दोघांच्या आवरेल असं कर. चलो निकलते अभी आगे. फायनली 1:30 पोहोचणार होतो, 4 वाजायला आले. अरे हिला कुठेतरी बघितलं यार का वाटतंय. तिथं फार ऐकता गेली आप यहाँ कैसे? हम चलते चलते आ रहे हैं. क्या मतलब ये गाय में गाय वगैरह गाय थी तो, चराने के लिए. अच्छा तो ये गाय आप लेके आई हो चराने के लिए? तो कोई यहाँ तक लाके छोड़ी. फाइनली पोहोचलो. अच्छा ये एवढा जवळ होता? हो. अरे देवा, आलो असतो. हे आहे आपलं कॅम्पिंग ग्राउंड आजचं.